बातम्यांची अपडेट राहण्याकरता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वी 24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजबिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. मारेगाव तालुक्यातील अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मारेगाव तहसीलदार यांच्याकडे केली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित असून या संबंधित सर्वे करून योग्य तो मोबदला सरकारने शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दखल घेण्यास सांगितले आहे. आज आपल्या राज्यामध्ये परतीच्या पावसाने बराचसा गोंधळ घातला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्याला ते पिलावत नाही. तेव्हा शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी किंवा आर्थिक मदत शासनाने करावी याकरता आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित बाबू गेडाम यांनी निवेदन लिहिलं आणि मारेगाव तालुक्यातील आदिवासी विकास परिषदेच्या सर्व सभासदांना घेऊन आपल्या येथील मारेगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं. निवेदन अशा पद्धतीने दिलं की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. वी 24 तास करिता सचिन काकडे पणे. चिखली पोलीस स्टेशन येथे येणाऱ्या काळात असलेला सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जाती सलोखा निर्माण व्हावा या उद्दिष्टाने शांतता समिती सभा आयोजित करण्यात आली आहे. ईद मिलाद सण उत्सव पवित्र पर्वावर आयोजित जातीय सलोखा शांतता समिती सभा 6 नोव्हेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशनच्या आवारात पार पडली. येत्या 10 तारखेला ईद ए मिलाद तसेच 12 तारखेला गुरुनानक जयंती असे सण उत्सव असून याच महिन्यात अयोध्या राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा निकाल येणार आहे. त्यामुळे सर्वत्र जातीय सलोखा राहावा, शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि अयोध्या येथील निकाल काहीही लागू त्याबाबत कोणत्याही प्रकारची जातीय सलोखा खराब होईल आणि वातावरण दूषित होईल तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व शांतता कमिटीचे सदस्य, राजकीय नेते मंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि पत्रकार बांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, शांतता समिती सदस्य यांनी एकता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनास पुरेपूर सहकार्य करणार असल्याचे आश्वस्त केले. या शांतता समिती सभेचे आयोजन चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी केले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि शहरातील प्रचंड संख्येने शांतता समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बांधव उपस्थित होते. दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी साजरा होणारा ईद ए मिलाद हा धार्मिक सण उत्सव, त्याचप्रमाणे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणारी गुरु नानकजी यांची जयंती, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आज चिखली येथे शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शांतता समितीच्या सदस्यांनी या दोन्ही धार्मिक सण उत्सव कालावधीमध्ये निश्चितपणे सर्व सदस्य आणि त्यांच्या आधिपत्याखालील त्यांच्या मोहल्ल्यातील त्यांच्या भागातील जो युवा वर्ग आहे यांना व्यवस्थित समजावून सांगून त्यांना कन्व्हिन्स करून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही हे आश्वस्त करणारी माहिती त्यांनी या बैठकीमध्ये सादर केलेली आहे. या निमित्ताने जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या संदर्भामध्ये, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा सर्व सन्माननीय सदस्यांनी सकारात्मक मतं व्यक्त केलेली आहेत आणि हे ज्युडिशियल व्हर्डिक्ट असल्यामुळे आणि ते सर्वोच्च न्यायालयाचं असल्यामुळे संविधानाचा एक पाईक म्हणून प्रत्येक नागरिकाने त्याचा आदर केलाच पाहिजे आणि जो काही निकाल येईल त्याच्याबद्दलचा विजयी जल्लोष असा कोणत्याही प्रकारे साजरा न होता 4 भिंतीच्या आतमध्ये मंदिरामध्ये किंवा मस्जिदीमध्ये याबद्दलचं जे काही
प्रतिक्रिया स्वरूप प्रतिसादात्मक काम आहे ते आम्ही करू, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर चार चौघांमध्ये आम्ही हे काहीही हा उन्माद किंवा जल्लोष किंवा विजयी उत्सव साजरा करणार नाही ही भूमिका सुद्धा सर्व सन्मान्य सदस्यांनी या बैठकीमध्ये प्रस्तुत केलेली आहे। मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सर्व शांतता समितीच्या सन्मान्य सदस्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बैठकीसाठी आलेले सगळ्या समाजाचे सगळ्याच समाज घटकांचे प्रतिनिधी त्यांनाही मनोमन धन्यवाद देतो। जय हिंद। V24 तास करिता गोपाल तुपकर, बुलढाणा। V24 तासच्या बातमीचा चांगलाच दणका बसला असून वणी ते करंजी राज्य महामार्गावरच्या खड्ड्यांवर डागडुजी सुरू करण्यात आली आहे। खड्डे वाहन चालक चुकविताना वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या घटना घडत होत्या। खड्डे बुजविण्यास विलंब होत असल्याने वाहन चालक वैतागले होते, मात्र आता खड्डे भरण्याला सुरुवात झाली असून प्रवासी आनंद व्यक्त करीत आहे। यवतमाळ मारेगाव इथे रस्त्याच्या मधोमध हा मार्ग उघडला होता, तरी वाहतूक करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। वणी ते करंजी राज्य महामार्ग खड्ड्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गौराणा ते करणवाडी इथे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली। राज्य महामार्गावर खड्ड्यांनी जागा घेतली होती। काही महिन्यापूर्वी राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची याआधी थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती, तरी एक आठवडा सुद्धा खड्ड्यामध्ये गिट्टी आणि डांबर राहिले नाही, त्यामुळे कामाच्या प्रती असलेल्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उद्भवत होते। मात्र या राज्य महामार्गावर जड वाहतूक होत असून दिवस रात्र वाहतूक चालू असते। खड्डे वाहन चालक चुकविताना वाहनांवरून नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या घटना घडत होत्या। खड्डे बुजविण्यास विलंब होत असल्याने वाहन चालक वैतागले होते, मात्र आता खड्डे भरण्याला सुरुवात झाली असून प्रवासी आनंद व्यक्त करीत आहेत। पाऊस चालू होता, त्याच्यामुळे ते अगोदर केलेले बॅच उघडले गेले, पाऊस संपल्यानंतर पुन्हा बॅच वर्क चालू आहे। एकूण किती किलोमीटरचा रस्त्यामध्ये पॅचेस आहे? एकूण 80 किलोमीटरचा रस्ता आहे आमचा, पॅचेस भरपूर कमी आहेत। ठराविक ठिकाणी जिथं पाणी जमा होतं त्याच ठिकाणी पॅचेस पडलेले आहेत, बाकी रस्ता चांगलेला आहे। आता आणखी डबल असंच होईन का? नाही, डबल नाही होणार। त्यावेळेस पाणी चालू असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उघडले जात होते। पाऊस आता गेला, पावसानंतर V24 तास करिता सचिन काकडे, वणी। कवठे महाकाळ शहरात डेंग्यूने थैमान घातले असून नागरिकात अस्तव्यस्तता पाहायला मिळत आहे, त्यामुळे शहरात जागोजागी अतिक्रमणे करण्यात आलेली आहे। वाहतुकीची समस्या गंभीर आहे, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डात तात्काळ लक्ष घालून कवठे महाकाळ शहराला या रोगराईतून मुक्त करावे अशी तीव्र प्रतिक्रिया शहरवासियांकडून ऐकायला मिळत आहे। परतीच्या पावसाचा कहर, साचलेला कचरा, स्वच्छतेचा अभाव तसेच हवामानातील बदलामुळे डेंग्यू आजाराने हळूहळू कहर माजवायला सुरुवात केली आहे। कवठे महाकाळ शहरात काही भागांमध्ये डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आढळून आल्याने सर्व आरोग्य यंत्रणांना राहण्याचा इशारा देण्यात आला। 30 दिवसात शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयात संशयित आढळले आहे। अधिकारी महानगरपालिकेला वारंवार सूचना देत आहेत। डेंग्यूचे मच्छर नष्ट करण्याकरिता महानगरपालिकेमधून फवारणी, धूर फवारणी अद्यापही महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे। नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार याला जबाबदार असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। माझं नाव संतोष शेटे, मी कोरे गल्ली कोठळ गल्लीच्या मध्ये राहतो। तर गल्लीमध्ये काय झालंय, अस्वच्छता खूप झाल्यामुळं डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि डासांच्यासाठी रोजच ही तरलेली आहे। चिकनगुन्याची साथ एवढी भयंकर झाली की प्रत्येक घरटी 2-3 रुग्ण एवढे वाढलेले आहेत। ते आमच्या गल्लीतले जवळजवळ 4-5 लोक आम्ही रांगेत उभारलो होतो। गेल्या आठवड्यामध्ये 2 वेळा केली होती फवारणी, पण रोज जर केली तर कमी होईल। आयाज मुलांनी जरा लक्ष घालून 1-2 वेळा फवारणी केली होती डासांची। आमचे नगरसेवक शीतल परदेशी। माझे नाव इमामुद्दीन युनुस शिरोळकर आहे। आम्ही पंचसमितीसमोर रहिवाशी आहे, कवठे महाकाळ तालुका विद्यानगर या ठिकाणी। आमच्या इथे पंचसमितीसमोरून कारखानाकडे जाणारा जो जुना रोड आहे तो रहिवाशी रस्ता जो आहे तेथे पाणी साचून खंदक झालेले आहे व राहणीमानास खूप इथले नागरिक त्रस्त आहेत। इथे डेंग्यूचे 2 पेशंट ॲडमिट होते दवाखान्यात गेले कित्येक दिवसापासून आणि प्रत्येक घरातले 2-2 पेशंट दवाखान्यात ॲडमिट आहेत। एवढा त्रास आहे इथल्या लोकांना,
की ते ढास झालेले आहेत आणि इथे गवत एवढं कंबरे एवढं गवत उगवलेलं आहे आणि त्याला साधं पावडरसुद्धा मारलेलं नाही किंवा साधं कीटकनाशकसुद्धा मारलेलं नाही आहे आणि इथं तुम्ही बघताय थोडं वीर आणि पाणी साचलेलं आहे एवढं खाण झालेलं आहे. तरी आमच्या या गैरसोयीबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत आमच्या प्रशासनाविरोधात आणि इथल्या नगरसेवकांनी सुद्धा इथे काही लक्ष दिलेलं नाही. तरी आम्हाला इथून जो आमचा रोड सँक्शन झालेला आहे गेले एक वर्ष झालं रोड सँक्शन झालेलं आहे पण रस्त्याचे काही काम झालेलं नाही ड्रेनेज लाईन नाही. कवठे महाकाळ नगरपंचायत अस्तित्वात येऊन 4 वर्ष झाली मात्र आरोग्याच्या दृष्टीने कवठे महाकाळ शहरात कोणताच विकास आणि उपाययोजना झाल्या नाहीत. शहरात जागोजागी अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. वाहतुकीची समस्या गंभीर आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डात तत्काळ लक्ष घालून कवठे महाकाळ शहराला या रोगराईतून मुक्त करावे अशा तीव्र प्रतिक्रिया शहरवासियांकडून ऐकायला मिळत आहेत. शहरामध्ये यावर्षी खूप जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळं नगरपंचायतच्या वतीनं आम्ही दूध फवारणी तसेच गटरीवरती औषधं फवारणी आणि प्रत्येक वाड्यामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन ड्रायडेची संकल्पना आत्ता राबवत आहोत. त्याची सुरुवात मागच्या सोमवारपासून सुरू केलेली आहे आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डेंग्यू सदृश्य रुग्ण शहरामध्ये असतील परंतु लोकांनी याच्यावर पॅनिक न होता नगरपंचायतीला सहकार्य करावं. आपल्या घरामध्ये जी काही ओली पाणी भरून ठेवलेली भांडी असतील ती किमान एका दिवसासाठी ड्राय करून ठेवावी जेणेकरून त्यामध्ये असणाऱ्या अळ्या वगैरे यांचा नाश होईल. त्यामुळं डेंग्यू पसरण्यासाठी आळा बसेल. थँक्यू. शहरामध्ये जो काही कचरा निर्माण होतो तो आपल्या ठेकेदारामार्फत आम्ही गोळा करतो व तो आपल्या जे डम्पिंग यार्ड आहे तिथं आम्ही टाकला जातो. सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला एक नवीन जागा मिळण्याचा संदर्भात प्रस्ताव पेंडिंग आहे. तो ती जागा मिळाल्यानंतर आम्ही नवीन प्रोसेसिंग प्लांट सुरू करत आहोत. त्याच्यावर शहरामध्ये जरी आत्ता पाऊस जास्त पडल्यामुळं आजाराचे प्रमाण जास्त आहे परंतु त्यामुळं लोकांनी पॅनिक न होता त्या आपली घराची स्वच्छता चांगल्या पद्धतीनं करावी तसेच नगरपंचायतीला देखील सहकार्य करावं. त्यामुळं या रोगांचा समूळ नाश करण्यासाठी आपण मदत करू. V24 तास करिता सनी लोंढे सांगली. मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची तर बघत रहा V24 तास. नमस्कार. नवरात्री दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुमित मोटर्स घेऊन येत आहेत आपे महोत्सव. आपे गाडी खरेदी करा आणि मिळवा 25 ग्राम चांदीचा सिक्का. योजना मर्यादित कालावधी करिता. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता सुमित मोटर्स प्लॉट नंबर 29 त्रिवेदी लेआउट टाकली सीम हिन्ना रोड नागपूर. बघत रहा V24 तास आवाज जनसामान्याचा.